धारावीमध्ये ठाकरे गटाची बैठक सुरू आहे. 16 तारखेच्या मोर्चा संदर्भात ही बैठक आहे. 16 तारखेला ठाकरे गटानं धारावी संदर्भात ह्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. धारावी ते अदानी यांच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे आणि त्याच मोर्चाच्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. अजय माने आपल्याला अपडेट देत आहेत. अजय, परवाच्या मोर्चाची ठाकरे गटाकडून जोरदार तयारी होताना दिसतीय. आपण जर पाहिलं तर 16 तारखेच्या मोर्चासाठी आता ठाकरे गट म्हणजे ठाकरेची शिवसेना रणनीती आखताना पाहायला मिळते आणि त्या संदर्भात ती बैठक जी आहे आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन जे आहे ते आज धारावीतच जे जीवन हॉलमध्ये पार पडत आहे. आणि याला स्वतः खासदार विनायक राऊत जे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आहेत ते उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुपारी त्यांना एकंदरीत परवानगीसाठी ते धारावी पोलीस स्टेशनला गेले असता त्यांना परवानगीसाठी थेट आयुक्त कार्यालयात जाण्यास सांगितलं होतं आणि त्यानंतर आता ही बैठक जी आहे ती धारावी जीवन हॉलमध्ये पार पडते. नेमकं या बैठकीतून काय मार्गदर्शन होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि त्याच जोडीला दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना ह्या आंदोलनासाठी मोर्चासाठी परवानगी मिळणार की नाही हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नम्रता धन्यवाद अजय सगळ्या माहितीबद्दल.